हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत बोंबील बटाटा कसा करायचा आणि त्याच्यात एक मी सिक्रेट मसाला टाकणार आहे तो तुम्ही नक्की बघा ज्याने आणि टेस्ट अजून वाढेल सो हे सुके बोंबील मी कापून घेतलेले आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे फक्त कांदा टोमॅटो बटाटा आणि आपले सुके बोंबील ॲज युजल सो मी इथे ते तेल तापत ठेवलेलं आहे आता ह्याच्यात आपण टाकूया कांदा पहिला कांदा परतून घ्यायचा आहे थोडासा लालसा जास्त लाल नाही करायचा आहे लाईट ब्राऊन हलकासा ट्रान्सपरन्सी होण्या उत्पत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तो सो हे मी आता भाजून घेते जरा एक दोन तीन मिनटं आता सगळ्यांना विचार पडला असेल सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मसाला की काय नाही मॅगी मसाला नाही आहे वेगळा मसाला आहे मी तुम्हाला नक्की सांगते पुढे तोपर्यंत बघत राहा सो हे मी कांदा परतून झाला आहे माझा थोडासा ट्रान्सपरन्सी झालेला आहे आता मी याच्यात टॉमॅटो ॲड करते आहे सो मी दोन टॉमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो आपण परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो सो एक दोन तीन मिनटं जरा परतवून घ्यायचं असं छानसं असं लालसर होईपर्यंत कांदा आणि टोमॅटो जरा शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये एक दोन तीन मिनटं हाडली लागतात कांदा आणि टोमॅटो एक जीव व्हायला सो so, हे मी परतून घेते yes. आहे येस हे बघा मस्तपैकी शिजलेलं आहे टोमॅटोसुद्धा छान शिजलेला आहे चला आता आपण आता ह्याच्यात बटाटा ॲड करूया सो हे मी बटाटे टाकले आहेत मसाले आपण नंतर टाकायच्यात आधी हे सगळं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्या सिक्रेट मसाल्याने खूप छान चव लागते स्वतः मी बोंबील धुवून घेतलेले आहेत बरेच जण आधी भाजून घेतात आणि धुवून घेतात भाजून याच्यासाठी घेतात कारण का याचा वास निघून जावा म्हणून पण मी मोस्टली असेच घेते धुवून आणि असेच टाकते त्याची चव चांगली लागते अजून भाजून घेतल्यानंतर जर तुम्हाला भाजायचं असेल तुम्ही भाजूही शकता नंतर आपल्या बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ तुमच्याकडे असेल त्याच्यात धुवून घ्यायचं म्हणजे तो वास जो असतो एक तो निघून जातो स्वतः हे मी बोंबीलसुद्धा याच्यामध्ये परतवून घेतलेत आता मी सुखे मसाले टाकते आता मी टाकते हळद लाल तिखट लाल तिखट जसं काश्मीरी लाल मिरचला तिखटपणा नसतो सो म्हणून मी दोन स्पून टाकलेत धने जिरे धना पावडर थोडासा हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एक जीव करून घ्यायचं आहे आता आपला येतो आहे सिक्रेट मसाला येस हा आहे आपला आगरी मसाला आप आम्ही राहिला तसे डोंबुलीमध्ये आहेत घाटावरचे पण नॉनव्हेजसाठी आम्ही आगरी मसाला हमखास यूज करतो कारण का त्या आगरी मसाल्याने खूप छान चव येते नॉनव्हेजला त्यामुळे मी आगरी मसाला टाकते याच्यात सो so, हा आहे आपला सिक्रेट मसाला ज्याने आपल्या कालवनाला एक नंबर चव येते स्पेशली नॉनव्हेजसाठी तर मी नक्कीच वापरते हा अग्री मसाला सो so, हे मी मस्तपैकी परतवून घेतलेला आहे आता याच्यात पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता सो so, हे मी पाणी ॲड केलेलं आहे हे जरा एक पाच दहा मिनटं शिजवून घ्यायचे बोंबील आपल्याला लगेच लगे शिजून जातात बटाटे शिजेपर्यंत थोडंसं आपल्याला शिजवावं लागतं त्यामुळे एक दहा मिनटं मी हे शिजायला ठेवणार आहे आता मी याचेत मीठ ॲड करते हे बघा लाल तिखट मसाला म्हणजे कश्मीरी लाल मिरची आणि आगरी मसालाने जो कलर आलेला आहे कालवणाला सो हे मी मीठ ॲड केलं आहे थोडंसं पाणी अजून ॲड केलं आहे हे जरा एक जीव करून घेऊया आपण आणि आता मी हे जरा शिजायला ठेवते एक दहा पंधरा मिनटं हे मी दहा पंधरा मिनटं शिजायला ठेवते सो हे माय कालवन इज रेडी सो माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू